देशातील सर्वात भ्रष्ट व कलंकित सरकार भाजप, पृथ्वीराज चव्हाण निप्पाणीत काँग्रेसची सभा. देशाची लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. ऑपरेशन कमळच्या माध्यमातून काँग्रेस निजत सरकारची चोरी करून कर्नाटकात भाजप सरकार बनवून कर्नाटकाला कलंकित बनवले. त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये परिवर्तन करण्याची हीच खरी वेळ असून निप्पाणी मतदारसंघातील निष्कलंकित व्यक्तिमत्व काकासाहेब पाटील यांना जनतेने बहुमत देऊन निवडून देण्याचे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी नेहरू चौकात आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. काकासाहेब पाटील यांनी निप्पाणी मतदारसंघामध्ये शाश्वत विकास कामे केलेली आहेत. काळमवाडीच्या कराराच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हरित क्रांती घडवलेली आहे. यासाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता कर्नाटक राज्यामध्ये येणार असून निप्पाणी भागातून काकासाहेब पाटील हे उमेदवार म्हणून निवडून जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. तरुणांनी बेंगलोरचं नाव जगात आयटी कॅपिटल म्हणून पसरवलेलं आहे. इथला शेतकरी कष्टामुळे दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, पूर आला तरी ताकदीने हिंमतीने ताकदी देतो. पण तुम्हाला आठवतंय पूर आला, दुष्काळ पडला, आले का नरेंद्र मोदी? आता रोज 1 दिवसाला त्यांचे दौरे चालले निवडणूक आले म्हणून. तुम्ही जेव्हा दुःखात होता तेव्हा नरेंद्र मोदींना कर्नाटकच्या जनतेची आठवण आली नाही. आता मात्र त्यांना देवाचं नाव घेतल्याशिवाय निवडणूक जिंकत नाही हे येतात स्पष्ट झालं. म्हणजे एका दृष्टीनं निवडणूक त्यांनी मानसिकदृष्ट्या पराभूत झाली. आणि या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्याकडं काकासाहेब पाटलांचा एक अनुभवी ज्येष्ठ बहुजन समाजाचा नेत्याला प्रयत्न केले. काकासाहेब तयार नव्हते, ते नेहमी करायला येत असत, माझी भेट असत तरी मुंबईला भेट असत. मी विचारतो काय निपाणीची काय हरामाला ते म्हणजे त्यांनी आता न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण नंतर मी एकदम ऐकलं की काकासाहेबांचं तिकीट फायनल झालं. मगाशी वीरकुमारजींनी सांगितल्याप्रमाणे इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी इथल्या सामान्य नागरिकांच्या मनात काकाचं तिकीट पाहिजे म्हणून आपल्या तुमच्या लोक आग्रहात काकासाहेब पुन्हा इथं त्या निवडणुकीला उभे राहिले. मी काम केलेली मला सांगायची काय गरज नाही. तुम्हाला माहिती आहे काळमवाडीचा करार असेल, गेली 15 वर्षे तरी तुमचे आमदार म्हणून सेवा केलेली. निप्पाणी मतदारसंघ गायब झाला होता, तो जिवंत ठेवला तालुका करण्यामध्ये त्यांचा मोठा हात होता. निप्पाणीची पाणी पुरवठा योजना जॅकवेल. काकासाहेब पाटील म्हणाले 10 मेला होणारी निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. यासाठी जनशक्तीने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. आजपर्यंत सामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू म्हणून कार्य केलेला आहे. सामान्य कार्यकर्त्याची नाळ कधीही तुटू दिलेली नाही. यासाठी 13 तारखेला निप्पाणी मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून देण्याची खात्री असल्याचे सांगितले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना आहे. दोन उमेदवार अतिशय बलाढ्य शक्तीचे आणि आपण सर्वजण सामान्य कार्यकर्त्याच्या बळावर ही निवडणूक निश्चित जिंकू अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे. आता मी आपण आलो 1000 त्या ठिकाणी महिला होत्या उपस्थित. तर सगळीकडे या भाजपच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळलेले लोक आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे परिवर्तन होणार आहे. तिसरा उमेदवार जो आहे राष्ट्रवादीचा, तो उमेदवार सगळी दारं फिरून आल्यानंतर महाराष्ट्राच्या त्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता गमवावी लागलेली आहे. त्यामुळे तिने एक उमेदवार उभा केलेला आहे. हॉलीबॉल मॅचेस, कबड्डी, मंदिरांना देणगी खायच्या किती दुसरं सार्वजनिक काम त्यांनी केलेलं नाही. सामाजिक कामाचा तर त्यांना अनुभवच नाही. अशा उमेदवारापेक्षा हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 10 उमेदवारापेक्षा मला असं वाटतंय की मी सरस आहे.
कारण मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी ऐकाशी कसा काळमाडीचा करार केला, निप्पाणीची पाईपलाईन नदीपासून आलेली ती गळती होती, आठवड्याला नगरपालिकेवर पाण्यासाठी मोर्चे निघायचे, तर या ठिकाणी योगायोगानं रस्ता रुंदीकरणाचं काम चालू झालं बायपासचं, त्यावेळी मी तक्रार केली की आमची पाईपलाईन तुमच्या त्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये आमची हे होणार, त्यावेळी कलेक्टर अंजुम परवेज होते आणि त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमला गेला आणि त्यांनी निर्णय असा दिला की 2 कोटी रुपये भरपाई। यावेळी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, विनोद साळुंखे, समरजीत पाटील, बख्तियार कोल्हापुरे, जरार खान पठाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी या कार्यक्रमास पक्ष निरीक्षक मोहन जोशी, चिक्कोडी जिल्हा ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, राजेश कदम, विजय शेटके, निकू पाटील, अशोक लाखे, किसन दावणे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।